लोकसभेसाठी दोन्ही पाटलांच्या तासगाव मधल्या भेटीगाठी वाढल्या. सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या विटा शहरात आणि सांगली इथं ऑफिससाठी जागा, दुकानगाळे आणि फ्लॅटच्या शोधात असाल तर आत्ताच संपर्क करा. शहरातल्या महत्वाच्या ठिकाणी आणि गुणवत्तापूर्ण बांधकाम असलेले आमचे प्रोजेक्ट तुमच्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहेत. बांधकाम व्यवसायातील विश्वासार्हता आणि दर्जेदार नाव अशी ख्याती असलेल्या सुधीर बाबर यांचे खास प्रोजेक्ट आपल्यासाठी. रेवा स्क्वेअर, रेवा द्वारकाधीश, रेवा प्राइड, रेवा आर्केड, रेवा आयकॉन, शिवप्रताप गोल्ड टॉवर, सिल्वर ओक. प्रोजेक्ट बाय सुधीर बाबर, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर्स. आमचा पत्ता, रेवा आयकॉन, कराड रोड, विटा. सांगली लोकसभा निवडणूक यावेळी रंजक होणार असल्याचं चित्र दिसतंय. मागील वेळी 2019 ला झालेली तिरंगी लढत यंदा देखील 2024 ला तिरंगी होणार की दुरंगी होणार हे काही दिवसात स्पष्ट होईलच. मात्र याविषयी आता तासगाव तालुक्यामधल्या गावागावात चर्चा रंगू लागल्या आहेत. एकूणच लोकसभेचं वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झाली आहे. आणि त्यातच आता खासदार संजय पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या तासगाव तालुक्यामध्ये भाळवणीच्या पाटलांची आणि सांगलीच्या पाटलांची वाढलेली वर्दळ काही दिवसांपासून लक्षवेधी ठरत आहे. स्थानिक कार्यकर्त्याचा वाढदिवस, गावच्या यात्रा, यात्रेनिमित्त कुस्त्या, बैलगाडा शर्यती अशा वेगवेगळ्या माध्यमातून चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांचं तासगाव तालुक्यामध्ये सतत येणं जाणं होत आहे. या दोघांचंही हे येणं औपचारिक आहे का मिशन 2024 डोळ्यासमोर ठेवून आहे हे मात्र इथल्या सर्वसामान्य लोकांनी ओळखलं आहे. गतवेळी 2019 ला खासदार संजय पाटील भाजपाकडून लढले होते तर विशाल पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेतला होता. तर वंचितमधून गोपीचंद पडळकर यांनी या दोन्ही पाटलांना टक्कर दिली होती. या काट्याच्या झालेल्या सांगली लोकसभेच्या लढतीत 2019 ला संजय पाटील मोठ्या बहुमतानं दुसऱ्यांदा खासदार झाले होते. पण आता गेल्या 5 वर्षात राजकारणात भरपूर मोठ्या उलतापालती झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणं देखील खूप बदलली आहेत. 2019 ला जसं राजकारण झालं तसंच 2024 ला देखील होईल का हे सांगणं कठीण आहे. यावेळची समीकरणं खूप वेगळी आहेत. महाराष्ट्राबरोबर जिल्ह्यात देखील पक्षफुटीच्या राजकारणानं डोकं वर काढले. त्यामुळं यावेळी बेरजेचं राजकारण खूप गुंतागुंतीचं असणार आहे. चंद्रहार पाटलांची खासदार होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नव्हती. या ना त्या माध्यमातून चर्चेत राहण्यासाठी त्यांनी भव्य अशा बैलगाडा शर्यती, रक्तदान शिबिर घेत आपलं नाव जिल्हाभर चर्चेत ठेवलं होतं. आणि मौका मिळताच त्यांनी मी लोकसभेसाठी इच्छुक आहे असं देखील सांगितलं होतं. पण यंदा जर लोकसभेसाठी संजय पाटील भाजपमधून लढले, विशाल पाटील काँग्रेसमधून लढले तर चंद्रहार पाटील कोणत्या पक्षातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार हा प्रश्न आहे. कारण काही दिवसांपूर्वीच त्यांनी वंचित बरोबर वाटाघाटी केल्या होत्या असं देखील बोललं जाते. पण ऐनवेळी वंचित आघाडी जर महाविकास आघाडीत गेली तर चंद्रहार पाटलांना वंचितचा देखील ऑप्शन मिळणार नाही. मग चंद्रहार पाटील अपक्ष लढणार का असा देखील आता प्रश्न उरतो. विशाल पाटलांचं बोलायचं झालं तर 2019 पासून विशाल पाटील यांनी लोकसभेसाठी शेड्यू ठोकलाय. पण अंतर्गत काँग्रेसच्या पाडापाडीच्या राजकारणामुळं विशाल पाटलांचा बळी दिला जातो. यांना त्या कारणानं विशाल पाटील देखील कायमच चर्चेत असणारा चेहरा आहे. पण ते लोकसभा झाली की गायब होतात आणि दुसऱ्या लोकसभेलाच दिसतात असं लोकांच्या हातून बोललं जाते. अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसमधून दुसरा भाजपमध्ये जाणारा चेहरा कोण असेल तर ते विश्वजित कदम आहेत अशा वावड्या कायमच उठत असतात. आणि जर हे खरं झालं, विश्वजित कदम जर भाजपमध्ये गेले तर मग विशाल पाटलांना विजयासाठी आणखीनच मोठा संघर्ष करावा लागणार आहे. एकंदरीतच काय हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होणारच आहे. सांगलीचा लोकसभेचा सामना तिन्ही पाटलांच्यात होणार का दोन्ही पाटलांच्यात होणार हेही लवकरच स्पष्ट होईल. मात्र तासगावमध्ये मिशन 2024 डोळ्यासमोर ठेवूनच भाळवणीच्या पाटलांची आणि सांगलीच्या पाटलांची वर्दळ वाढलेली आहे हे स्पष्ट होत आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.